हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळे? मी अशा करते की तुम्ही खूप छान असाल. पुन्हा एकदा एकाने मी व्हिडिओ सम मी रश्मी तुमचं मनापासून स्वागत करते. 4-5 दिवस झाले तुम्हाला व्हिडिओ मिळालेला नाही आहे आणि मीच व्हिडिओ बनवलेला नाही आहे, कारण की भावाचं लग्न झालं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच मुंबईला गेलो. हे पण आले होते तर यांच्यासोबत प्रथम मी आणि हे आम्ही सकाळी दुसऱ्या दिवशी लगेच मुंबईला गेलो, कारण की जाऊबाईच्या घरची वास्तुशांतीची पूजा होती, घरभरणी होती, त्यामुळे जाणं गरजेचं होतं. म्हणून आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी गेलो आणि मग मी 4-5 दिवस थांबले होते आणि आज पुन्हा रिटर्न आलेले आहे. आज मी सकाळी भाजीच्या गाडीमध्ये आलेले. लवकर भाजीच्या गाडीमध्ये का आली, कारण की मला माझी जी स्कूटी होती मुंबईला तिचा एवढा वापर होत नव्हता. मी पनवेलला शिफ्ट झाल्यापासून सांडपडायला होती तेव्हा तिचा बऱ्यापैकी वापर व्हायचा, कारण की मी प्रथमला स्कूलमध्ये सोडायला वगैरे जायची. पनवेलला तर तिचा तसाही वापर होत नाही आहे आणि मला नवीन पण घ्यायची आहे, चाललं आहे माझं. तर म्हणून मग ही गाडी इकडे गावाला वापरायला आणली. मम्मी पप्पांना दोघांनाही होईल आणि गावामध्ये जाण्यासाठी सारखी गाडी लागते, कारण की इकडे रिक्षा वगैरे काहीच नसतात आणि कुणी गाडी देत पण नाही, त्यामुळे आपल्या आपल्या प्रत्येक घरामध्ये गाडी असलेली चांगलं असतं. मला बरेच दिवसापासून आणायचीच होती ती इकडे, तर आज योग आला तर चालू गाडी आहे चांगली, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यामुळे मग मी भाजीच्या गाडीमध्ये तिला टाकून आणलं. सकाळी प्रथम चप्पांनी बसवून दिलं तर भाजीच्या गाडीमध्ये ती गाडी टाकली. माझी स्कूटी दाखवेन तुम्हाला, तिथे उभी केली आहे सावलीला. आणि शिलाई मशीन आणायची होती, ती पण गावीच ठेवायची आहे, मी काय तिकडे शिवत नाही, तर म्हणून अशा वस्तू आणायच्या होत्या. म्हणून मी सकाळी भाजीच्या गाडीमध्ये आली. आता उरलेली सुट्टी घालवायची आहे. ॲक्च्युली महिनाभराची सुट्टी घेतली होती तर मध्येच जावं लागलं होतं मला, जाऊबाईंची पूजा होती त्यामुळे, आणि इथे लग्न वगैरे पण झाली आणि मम्मी लगेच गेली. तर 5-6 दिवस राहून मम्मी पुन्हा आज रिटर्न आलेले आहे आणि आता सुट्टी छान आता घालवायची. आता काही जास्त दगदग नाही वगैरे. लग्न झालेली आहे, आज नानीची पूजा आहे, चुलतीची नवीन लग्न झालं भावाचं, त्यांची पूजा आहे आज. तर गेली तर मग मी दाखवेनच ऑफकोर्स तुम्हाला. मी आत्ताच आली आहे, मग अशी नाश्ता वगैरे केला आणि आता मस्त बसलो इथे आंब्याच्या झाडाच्या सावली खाली. तर असं सगळं अपडेट होती म्हणून 4-5 दिवस मी ब्लॉग टाकलेलाच नव्हता. आणि जाऊबाईंच्या पूजेचा एक शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड करेन, कारण की मला वेळच नाही मिळाला अजिबात व्हिडिओ शूट करण्यासाठी, वेळच नाही मिळाला त्याच्यामुळे मग मी नाही टाकला तो व्हिडिओ. शॉर्ट व्हिडिओ मी टाकेन नंतर. तर असं सगळं आहे आणि इथे आमचं बसलेलं आहे बाबू. बाबू हाय. आणि तू काय खातोयस? पोमोग्रॅनेट. ओके, चला आता मी भेटते तुम्हाला थोड्या वेळाने. परत पोहायला आलेत सगळे जण आता दुपारी. वैष्णवी चांगली शिकली आहे पोहायला. आता प्रथम घाबरतो, प्रथम जात नाही पाण्यात. त्याला म्हटलं होतं जा, पण नाही जात तो. बघ मामा गेला, बघ जा ना. आता तू कशी घाबरती? तू जाती ना अशी एकटी, पण मामा शिवाय कशी नाचते जाती? जा प्रथमला दाखव ना, जाने एकटी प्रथमला दाखव ना. काल एकटीच होती आता पाण्यात, दादा तिकडे होता आणि एकटीच होती पाण्यात. सोडू दादा तिला, एकटी येऊ दे. येईल ना ती, मस येते आता. जा बसती, जा पुढं. अरे वा, अरे वा, शिकली बघ वैष्णवी, शिकली आहे, शिकली 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 शिकली. बस पाठीवर बस मामाच्या. सोडलं सोडलं पाणी गेलं तोंड बुडवितो. नको ग, नको लहाने ग, एक ग्रुप भीती धरली ना. नको भारे घे भाज भाज. दगडे दगडे नको ग, लेकरू लहान आहे. चाल चाल ये, चाल चाल ग माझं लेकरू चाल. आता नाही म्हणणार भारती स्विमिंग करायला यायचं. बाबू स्विमिंग करायची का? स्विमिंग करायची नाही करायची? काय झालं? तर तिकडे चाललोय, लवकर जायचं होतं पण मी आल्यानंतर आराम करत बसले. तर आता निघालेलो आहोत पूजेला, आई गेली आहे कधीच, तर मी चालली आहे, पोरं चालली आणि भारती मॅडम. तर चला जाऊया पटकन, गेल्यानंतर दाखवतो. हॅलो, कुंडली हो.
دال بھاتے پائنپل شیرا ہے آنی بھاجی دال بھات پائنپل شیرا खिचडी खातोय बाबू बाबू पूजेला जेवला नाही कारण की त्याचा हट्ट होता खिचडी खायची आहे त्यांनी भिजवायला लावली त्याच्या आजीला खिचडी आणि शेवट खिचडी खाली आहे ना बाबू हां आवडते ना खिचडी हां जेवला नाही तो पूजेला त्या खिचडीसाठी आवडली चांगली झाली आहे खा असं कर व्हेरी गुड बस का आता अजून काय बोलू आता इले दाखू अच्छा ही वैष्णव इकडे बसली आहे प्रथम मन दाखवा हां प्रथम झोपलाय हां आजी बसली दुसरी आजी बसली आहे बस मम्मीला मम्मीला नकोला मरू दे मम्मीला काय करायचं